नमस्कार मी मनीष मुळीक आर्म इंजिनिअस या कंपनीचा पार्टनर आहे आमची कंपनी मागील पंचेचाळीस वर्षापासून बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे आम्ही तळेगाव ढमढेरे येथे वन बी एच के बत्तीस फ्लॅटची तन्वी रेसिडेन्सी ही सुंदर उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम असलेली पूर्व पश्चिम फेसिंग हवेशीर प्रत्येक फ्लॅटला दोन किंवा तीन बाल्कनी असलेली चोवीस तास पाणी सोलर वॉटर हीटर चारी बाजूनी सुंदर झाडे तीन बाजूने रोड असलेली चार मजली रेडी पोझिशन फ्लॅटची स्कीम घेऊन आलो आहोत ही स्कीम अकरा गुंट्यात रहिवाशी झोनमध्ये उभारली आहे ही जागा आमच्या मालकीची असून ती कलेक्टर येणे आहे स्कीम रेरा अप्रूव्ड असून कम्प्लिशन सर्टिफिकेट पी एम आर डी कडून मिळाले आहे आपण एक लाख रुपये भरून व लोन प्रकरण करून या फ्लॅटचे मालक होऊ शकता लोन ऍक्सिस सी आय सी आय सी आय व इतर नामांकित बँकांकडून करून, करून मिळेल प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दोन लाख सदुसष्ट हजार ही सवलत मिळू शकेल मला खात्री आहे तुम्ही जरूर या फ्लॅटचे मालक व्हाल या प्रोजेक्टबद्दल वरील व्हिडिओमध्ये माहिती बरोबर असून आपणास बुकिंग व इतर माहितीसाठी अठ्ठ्याण्णव दोनशे तीस पंचवीस तीनशे एकोणनव्वद किंवा अठ्ठ्याण्णव दोनशे तीस दोनशे दहा सत्त्याऐंशी या नंबरवर फोन करू शकता धन्यवाद मित्रांनो हा आहे पुण्यातील येरोडा चौक येरोडा चौकातून लेफ्ट मारून नगर हायवेनी सरळ गेले तर सगळ्यात प्रथम तुम्हाला लागतो या ठिकाणी चंदन नगर चौक हा चंदन नगर खराडी बायपास चौक आहे या चौकातल्या लेफ्ट मारून सरळ नगर साईडला तुम्ही गेले तर तुम्हाला जे शिक्रापूर लागते त्या शिक्रापूरच्या चौकातून राईट मारून तळेगाव डमडरेकडे जायचं आहे पण त्याआधी लागतं तुम्हाला या ठिकाणी सनसवाडी चौक सरळसुद्धा तन्वी रेसिडेन्सीला जाण्यासाठी एक तीन चार किलोमीटरचा रोड आहे पुढे एक जॉन्डेअर कंपनी आहे सुद्धा तीन चार किलोमीटरच्या अंतरावरती तन्वी रेसिडेन्सी आहे प्लस या ठिकाणी शिक्रापूरचा हा जो चौक आहे मित्रांनो याला चाकन शिक्रापूर चौक म्हणतात चा चा अंतरा वर्ती, चा चा अंतरा वर्ती, चा या चौकातनं फक्त तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावरती तन्वी रेसिडेन्सी आहे हाय तळगाव मेन चौक सरळ रोड जातो फक्त पाचशे मीटरच्या अंतरावरती तन्वी रेसिडेन्सी आहे हा रोड सध्या दोन पदरी आहे भविष्यात चार पदरी होणार आहे एवढा मोठा रोड होणार आहे त्यामुळं भविष्याच्या दृष्टीने अतिशय सुंदर अशी प्रॉपर्टी आहे या मंदिराच्या राईट साईडला आर्म्स इंजिनियरचा तन्वी रेसिडेन्सी म्हणून बत्तीस फ्लॅटचा प्रोजेक्ट अतिशय सुंदर पद्धतीने निसर्गाच्या कुशीत नटलेला पाहायला मिळेल या प्रोजेक्टच्या आजूबाजूने टोटली नॅचरल वातावरण हिरवीगार शेती नॅचरल एअर नॅचरल हवा आणि अशा ठिकाणी प्रत्येकाला वाटेल की बाबा रे आपला एक तरी फ्लॅट हवा हवा तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फर्स्ट आणि थर्ड फ्लोअरवरती तुम्हाला तीन तीन बाल्कनी असलेला फ्लॅट मिळणार आहे आणि सेकंड आणि फोर्थ फ्लोअरवरती तुम्हाला दोन दोन बाल्कनीज असलेला फ्लॅट मिळणार आहे जो पहिला नंबर लावेल त्यांना तीन तीन बाल्कनी असलेला फ्लॅट मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी बिल्डिंगच्या बाहेरनं तुम्हाला अपेक्स पेंट अतिशय चांगल्या क्वालिटीचा मारलेला पाहायला मिळेल प्लस आतनं एशियन पेंट ऑइल मारलेला आहे अतिशय चांगल्या क्वालिटीचा मारलेला आहे प्लस मित्रांनो अतिशय चांगल्या आणि दर्जेदार क्वालिटीचं या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन बांधकाम मजबूत पद्धतीने झालेलं आहे मित्रांनो या बिल्डिंगचं जे बांधकाम आहे आरसीसी बिल्डिंग लाल विटेचे बांधकाम आतून सनला प्लास्टर बाहेरून सँड पेस्ट प्लास्टर भूकंप प्रतिरोधक डिझाईन अतिशय मोठमोठे कॉलम आत्मनं टाकले तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे या ठिकाणी याचा जो पाय तो अतिशय मजबूत आणि भक्कम असं बांधकाम या बिल्डिंगचं झालेलं आहे बाहेरून या बिल्डिंगला एशियन पेंटचा अपेक्स पेंट मारलेला आहे आणि आतनं जे फ्लॅटला कलर केलेले आहेत एशियन पेंटचा ऑइल बॉन्ड डिस्टेम्पर कलर मारलेला पाहायला मिळेल प्लस मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक फ्लॅटचे सेपरेट मीटर बसवलेले तुम्हाला पाहायला मिळतील प्लस प्रत्येक फ्लॅटसाठी सेपरेट गॅस पाईप सिस्टीम आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला लिफ्टची प्रोव्हिजन केलेली पाहायला मिळेल लिफ्ट त्यांनी बसवलेली नाही पण तुम्ही सर्वांनी जर आग्रह केला सोसायटीनी तर ते लिफ्टसुद्धा तुम्हाला बसून देतील या ठिकाणी तुम्हाला प्रायव्हेट पार्किंग मिळणार आहे फोर व्हीलरसाठी हे पार्किंग तुम्हाला विकत घ्यावं लागणार आहे रेट जो आहे सुद्धा अतिशय व्यवस्थित आहे एकदम महागसुद्धा नाही आहे त्यांच्याशी व्यवस्थितपणे बोलून घ्या प्लस या ठिकाणी तुम्हाला टू व्हीलर जे पार्किंग आहे ते फ्री मिळणार आहे पण फोर व्हीलर पार्किंग जे प्रायव्हेट पार्किंग असेल ते तुम्हाला विकत घ्यावं लागणार आहे तर अतिशय सुंदर अशी सोसायटी वेंटिलेशनच्या दृष्टीने एकदम हवेशीर मजेशीर निसर्गाच्या कुशीत नटलेली गारव्यामध्ये नटलेली सुंदर अशी सोसायटी आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता हवा येण्यासाठी किती स्पेस किती मोठी जागा आहे एकदम चिटकून चिटकून हे अंतर नाहीये दोन्ही बिल्डिंग दोन जिने आहेत या बिल्डिंगला तर एका जिन्यावरती चार फ्लॅट आणि दुसऱ्या जिन्यावरती चार फ्लॅट तर या ठिकाणी मित्रांनो हा जो जिना दिलेला आहे तो, तो बराच मोठा जिना तुम्हाला दिलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फक्त सहा सहा इंचाच्या पायऱ्या आहेत की जेणेकरून तुम्ही पटपट पटपट -पट चढून वरती जाऊ शकता या ठिकाणी फुल फ्रेम विंडो तुम्हाला मिळणार आहे तर या ठिकाणी व्हेंटिलेशनच्या दृष्टीने हवा येजा करण्यासाठी अतिशय सुंदर आणि बरीच मोठी विंडो तुम्हाला मिळते प्लस मित्रांनो हे जे चार फ्लॅट आहेत या चार फ्लॅटच्या मध्ये जी लॉबी आहे ती पंधरा बाय आठ फुटाची लॉबी आहे बरीच मोठी लॉबी मिळते आणि या ठिकाणी प्रत्येक फ्लॅटच्या समोर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमचे जे काय बूट स्टँड असतील चप्पल स्टँड असतील एक्सवायस रेड जे काही गोष्टी असतील त्या दारामध्ये लावण्यासाठी सुद्धा बरीच मोठी जागा तुम्हाला मिळते या ठिकाणी पाहू शकता टोटली ग्लॉसी विल्टरफाईड टाईल्स बसवलेल्या या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते प्लस मित्रांनो ही जे मेन डोर आहेत या मेन डोरची जी चौकट आहे ती आर सी सीची आहे आणि जे दरवाजे आहेत ते फ्लश डोअर विथ सनमाईक डोअर आहेत अतिशय चांगल्या क्वालिटीचे दरवाजे या ठिकाणी फ्लॅटला यूज झालेले आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पंधरा बाय आठ फुटाची लॉबी या ठिकाणी तुम्हाला मिळते आणि हा स्पेस पा हा एरिया पा या ठिकाणी तुम्ही किती मोठं कपाट घेऊन या तुमचा एक्सपाय झेड सोपा घेऊन या जे काही हेवी मटेरियल असेल मोठ मोठं मटेरियल असेल ते आरामात या ठिकाणी या जिन्यातनं येणार या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला प्रत्येक फ्लॅट पूर्व पश्चिम फेसिंग असलेले एकदम हवेशीर नॅचरल उजेड सनलाइट असलेला अतिशय सुंदर दहा बाय अकराचा बराज मोठा हॉल पाहायला मिळतो हॉल जो आहे तो आयातकृती आहे त्यामुळे या ठिकाणी जो हॉल आहे तो तुम्हाला मोठा मिळणार आहे प्लस राईट साईडला जे किचन आहे मित्रांनो ते आठ बाय आठचा आहे किचन सुद्धा चांगलंच मोठं आहे तर या ठिकाणी अतिशय सुंदर असा फ्लॅट आहे मित्रांनो समोरच एक बाल्कनी मिळते जी हॉलला अटॅच आहे हॉलला अटॅच अशी शेप आकाराची अतिशय सुंदर अशी बाल्कनी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल खाली टोटली विल्ट्रीफाईड टाईल्स बसवले आहेत त्यामुळे याच्या टाईल्स अतिशय ग्लॉसी तुम्हाला दिसतात प्लस या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वरची जी रॅलिंग झालेली आहे मित्रांनो ती रॅलिंग टोटली तुम्हाला लोखंडी पाहायला मिळणार आहे की जेणेकरून होतं काय की तुमच्या हाताला ग्रीप चांगली मिळती स्टेनलेस स्टीलच्या ज्या असतात किंवा स्टीलच्या ज्या रॅलिंग असतात त्या गुळगुळीत असतात आणि हात सटकतात पण याच्यावरती ग्रीप चांगली मिळते आणि टोटली आजूबाजूने शेती वगैरे हिरवगार वातावरण प्लस ऊस वगैरे लावलेला तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जी बाल्कनी आहे ती वाढू शकता त्याचीसुद्धा प्रोविजन केलेली आहे ती जागा सोडलेली आहे या ठिकाणी किचनमधनं जर हॉल बघताल मित्रांनो तो किती मोठा हॉल तुम्हाला दिसतो या ठिकाणी मधी तुम्ही एखादा पार्टिशन वगैरे टाकू शकता ते तुमच्यावर डिपेंड आहे समोर तुम्हाल तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी टॉयलेट बाथरूम पाहायला मिळेल लेफ्ट साईडला मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक बेडरूम पाहायला मिळेल आणि आत्ता सध्या मी ज्या जागेवरती उभं आहे ते किचन आहे आठ बाय आठचं तर या ठिकाणी मी जसं टर्न होईल या ठिकाणी तुम्हाला अतिशय सुंदर पद्धतीने किचनचा एकदम सिम्पल पद्धतीने सेटअप केलेला पाहायला मिळेल तर या ठिकाणी प्लेन किचन आहे लेफ्ट साईडला एक स्विच आहे राईट साईडला एक स्विच आहे या ठिकाणी आठ बाय आठचं अतिशय सुंदरसं किचन तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी ग्रेनाईटचा किचन ओटा तुम्हाला मिळेल स्टेनलेस स्टीलचं सिंक प्लस सिरॅमिक टाईलचे डॅडो म्हणजे ज्या समोर ज्या टाईल्स बसवलेल्या आहेत जे डॅडो आहेत ते सिरॅमिक टाईलचे आहेत वॉटर प्युरिफायरसाठी एक पॉईंट आहे लेफ्ट साईडला त्यानंतर मिक्सरसाठी एक पॉईंट आहे त्यानंतर एक्झॉस्ट फॅनसाठी फ्रीजसाठी इलेक्ट्रिक पॉईंट आहे अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी किचनचा सेटअप केलेला तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी किचनला अटॅच एक बाल्कनी आहे बाल्कनीला सुद्धा लोखंडी पाईपची रॅलिंग केलेली पाहायला मिळेल प्लस बिल्टरपाईड टाईल्स आहेत आणि अतिशय सुंदर अशी समोर नॅचरल शेती पाहायला मिळते तर अतिशय सुंदर नजारा पाहायला मिळतो या बाल्कनीमधनं सुद्धा प्लस या ठिकाणी बाल्कनी वाढवण्यासाठी सुद्धा जागा सोडलेली इथपर्यंत बाल्कनी तुम्ही वाढू शकता अजून काय पाहिजे या ठिकाणी तुम्हाला फ्लोरिंगला टोटली बिल्टरपाईड टाईल्स बसवलेल्या पाहायला मिळतील बरेच स्विच या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे जसे की एक्बिशन बोर्ड विथ एमसीबी प्लस या ठिकाणी टेरेसपासून ते हॉलपर्यंत टी व्ही केबल कनेक्शन प्लस या ठिकाणी पाहताल ते गिदर पॉईंट दिलेला आहे प्लस या ठिकाणी अजून पाहताल तर तुम्हाला एक सोलरचा जो गरम पाण्याचा नळ आहे तोसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे प्लस या ठिकाणी तुम्हाला लाईक फ्रीजसाठी मिक्सरसाठी एक्झॉस्ट फॅनसाठी परत वॉटर प्युअरफायरसाठी एक पॉईंट बसवले ते पॉईंट तुम्हाला या ठिकाणी मिळणार टॉयलेट बाथरूमला तुम्हाला अतिशय चांगल्या क्वालिटीचे पी वी सी डोर मिळतात जे वॉशेबल आहेत प्लस राईट साईडला मिळतं तुम्हाला वॉश बेसिंग आणि त्याच्यावरती मिळतात सिरॅमिक टाईल्स लावलेल्या अतिशय सुंदर पद्धतीचा सेटअप या ठिकाणी आतमध्ये तुम्हाला मिळतो डब्ल्यू सीचा एरिया इंडियन टॉयलेट बाथरूमचा या ठिकाणी तुम्हाला सेटअप मिळणार आहे तर हे जे टॉयलेट आहे मित्रांनो हे टॉयलेट आहे डब्ल्यू सीचा एरिया चार बाय तीनचा एरिया प्लस या ठिकाणी तुम्हाला एक फ्लश आणि एक छोटासा नळ मिळतो मिळणार आहे तर अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी टॉयलेटचा सेटअप झालेला आहे एकदम ग्लॉसी टाईल्स बसवले आहेत सिरॅमिक टाईल्स आहेत या आणि या ठिकाणी मित्रांनो जसं तुम्ही बाथरूम पाहताल आता तर बाथरूमची जी साईज तुम्हाला मिळणार आहे ती पाच बाय चारचं बाथरूम तुम्हाला मिळतं आणि खाली जर पाहताल तर अँटी स्किट टाईलचे फ्लोरिंग केलेले की जेणेकरून त्याला एक चांगली ग्रीप आणि तुम्ही सटकू शकत नाही किंवा पाय तुमचा सटकणार नाही तर चांगल्या सिक्युरिटीच्या दृष्टीने एक चांगली काळजी या ठिकाणी घेतलेली आहे सिरॅमिक टाईल्सचे डॅडो आहेत म्हणजे ज्या भिंतीला ज्या टाईल्स बसवलेल्या आहेत त्या सिरॅमिक टाईल्स बसवलेल्या आहेत गिजर पॉईंट आहेत वरती शॉवर आहे अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी बाथरूमचा सेटअप केलेला पाहायला मिळेल सोलर पॉईंटचा एक नळ आहे या ठिकाणी की सोलरचं जे गरम पाणी ते आरामात या नळाला येतं टोटली सर्व बिल्डिंगला गरम पाण्याचे सिस्टम केलेली आहे अतिशय चांगल्या आणि उत्कृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी झालेलं आहे त्याचबरोबर बाथरूम मध्ये फ्लोरिंगला स्लिप होऊ नये म्हणून अतिशय सुंदर अशा ब्लू कलरच्या अँटीस्केट टाइल्स बसवलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दहा बाय अकराच बरच मोठं आयताकृती बेडरूम पाहायला मिळतं मित्रांनो बेडरूम जर पाहताल तर टोटली सनलाइट आलेली या ठिकाणी पाहायला मिळते असा एकही फ्लॅट नाही की त्या ठिकाणी तुम्हाला नॅचरल लाईट सनलाइट आलेली पाहायला मिळणार नाही त्यामुळे टोटली नॅचरल वातावरण नॅचरल एअर आणि नॅचरल लाइट या ठिकाणी मिळणारे लाईट सुद्धा तुम्हाला दिवसा लावायची गरज नाही तुमची लाईट बचत भरपूर होणार आहे या ठिकाणी टोटल विल्टीफाईड टाईल्स बसवलेला पाहायला मिळेल त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला एक अजून एक थर्ड बाल्कनी मिळते बॉस तीन तीन बाल्कन्या मिळतात अजून काय पाहिजेत मित्रांनो आणि ही जी बाल्कनी त्या दोन बालकांपेक्षा ही बाल्कनी थोडीशी मोठी आहे प्लस या ठिकाणी अतिशय सुंदर ग्लॉसी अशा विल्ट्रीफाईड टाईल्स बसवलेल्या तुम्हाला पाहायला मिळतात या ठिकाणी जी रॅलिंग झालेली आहे लोखंडी पाईपची रॅलिंग आहे आणि हाईट जी आहे मित्रांनो ती अतिशय चांगली आहे त्यामुळे सिक्युरिटीच्या दृष्टीने अतिशय चांगली गोष्ट आहे प्लस या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला गॅलरी मधनं रोड दिसतो त्या गॅलरी मधनं तुम्हाला डायरेक्ट शेती वगैरे पाहायला मिळते आणि या गॅलरी मधन डायरेक्ट रोड समोरचा जो काय पॅसेज असेल तो, तो तुम्हाला पाहायला मिळतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती मोठी मोठी जागा आहे अतिशय अतिशय गेट आणि दाखवतो तुम्हाला तन्वी रेसिडेन्सीचा नॅचरल स्वर्ग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे आजूबाजूने टोटली नॅचरल वातावरण हिरवेगार शेती आणि एकदम निसर्गाची सुंदर अशी हवा आणि अशा ठिकाणी प्रत्येका वाटणार आपला एक तरी फ्लॅट हवा तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अतिशय ब्रँडेड कंपनीचे ॲक्सन कंपनीचे पाचशे पाचशे लिटरचे चार सोलर पॉईंट बसवलेले पाहायला मिळतील हे जे आहेत मित्रांनो ते चार सोलर युनिट आहेत पाचशे पाचशे लिटरचे म्हणजे टोटल या ठिकाणी दोन हजार लिटरचं गरम पाणी होतं आणि मित्रांनो अख्ख्या सोसायटीला पाण्याचा गरम पाण्याचा पुरवठा होतो वरती तुम्हाला जवळजवळ या ठिकाणी पंधरा पंधरा हजार लिटरच्या दोन पाण्याच्या टाक्या बसवलेल्या पाहायला मिळतील आणि खाली तुम्हाला पंचवीस हजार लिटर पाण्याची टाकी मिळणार आहे पाण्या अजिबात प्रश्न नाही आहे चोवीस तास पाणी आहे आणि वरती तुम्हाला एक पार्टी एरिया सुद्धा मिळतो की लग्नाचे जे काही कार्यक्रम असतील किंवा तुमचे एखादे काय प्रायव्हेट कार्यक्रम असतील त्याळ्याचे कार्यक्रम असतील एखादं फंक्शन असेल तर तो, तो आरामात तुम्ही या ठिकाणी करू शकता प्लस मित्रांनो या ठिकाणी तुमच्या हिताची अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो की या ठिकाणी लिमिटेड मेंबर सुद्धा राहायला येऊ शकतात किंवा इंडस्ट्रीयल एरियामध्ये काम करणारी लोक असतील गव्हर्नमेंट ठिकाणी जॉब करणारी लोक असतील बँकेमधला स्टाफ असेल प्लस मित्रांनो एखादा ठराविक ग्रुप असेल किंवा तुम्ही फ्रेंड मिळून मिळूनसुद्धा एकदम फ्लॅट जर बुक केले तर जो रेट आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा राईट जी आहे ती अजून कमी जास्त होईल तर त्याबाबत तुम्हाला डायरेक्ट ह्याचे जे ओनर आहेत त्यांच्याशी बोलावं लागणार आहे कारण की त्यांच्याशी तसं बोलणं झालेलं त्यांनीच सांगितलेलं आहे की एखादी ठराविक कम्युनिटी ठराविक ग्रुप जर आला आणि एकदम फ्लॅट बुक केले तर जो काही रेट आहे तो आपण कमी करूया तर मित्रांनो अतिशय चांगली ऑफर अतिशय चांगला फ्लॅट तन्वीर रेसिडेन्सी बत्तीस फ्लॅटचा फॅमिली पॅक घेऊन आली तुमच्यासाठी अजिबात सोडू नका मित्रांनो मी शक्य होईल तेवढी माहिती तुम्हाला या ठिकाणी देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे पण प्रोजेक्ट एवढा सुंदर आहे की जेवढी माहिती मी देईल तेवढी कमीच आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये बाकीची माहिती दिलेली पूर्णपणे वाचून घ्या डायरेक्ट ओनरचा नंबरसुद्धा दिलेला आहे डायरेक्ट कॉल करा नो एजंट नो ब्रोकर डायरेक्ट ओनर